स्वामी विवेकानंद पॉलिटेक्निकच्या वतीनं 5,000 विद्यार्थ्यांकरिता तंत्र शिक्षणाचं अभियान राबवण्यात येणार आहे. स्वामी विवेकानंद पॉलिटेक्निकलच्या वतीनं 5,000 विद्यार्थ्यांना तंत्र शिक्षणाचं अभियान राबवणार आहे. घराची, रस्त्याची, कपड्यांची, वाहनाची, इलेक्ट्रिसिटीची आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची माणसांना असणारी गरज ही कधी न संपणारी आहे. तंत्रज्ञान ही बदलत्या काळाची नितांत गरज असून अशा तंत्रज्ञानाविषयी अभियान असणाऱ्या 5,000 विद्यार्थ्यांना व पालकांना भेटून त्या तंत्र शिक्षणाच्या तसेच भविष्यातील आधुनिक जगात होणाऱ्या संभाव्य सकारात्मक तांत्रिक उपकरणाच्या वाढत्या प्रभावाबाबत प्रसार करण्याचे उद्दिष्ट स्वामी विवेकानंद तंत्रनिकेतन पॉलिटेक्निकलच्या वतीनं 5,000 विद्यार्थ्यांना समक्ष कार्टून तंत्रज्ञान प्रसार अभियान राबवणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. आणि हा जो बोर्डचा एक पॅटर्न आहे, हाच पॅटर्न ही सगळी पॉझिटिव्हिटी घेऊन आम्ही 5,000 विद्यार्थ्यांपर्यंत समक्ष पोहोचणार आहोत. आणि मला असं वाटतं की कुठल्याही महाविद्यालयाने, म्हणजे बऱ्याच वेळेस असं होतं की आपण बघतो महाविद्यालय स्वतःच्या कॉलेजच्या ऍडमिशन साठी काहीतरी करत असतो. मला असं वाटतं की तंत्र शिक्षणाकडे जर कल वाढला तर या सगळ्या गोष्टी बदलायला सुरुवात होतील. आणि स्वामी विवेकानंद पॉलिटेक्निक दरवर्षी साधारण 5,000 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतंय. याही वर्षी आम्ही ते उद्दिष्ट ठेवलेलं आहे. या विद्यार्थ्यांना आम्ही समक्ष भेटतो, त्यांच्या पालकांना देखील भेटतो आणि या सगळ्याचा रिपोर्ट आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर येतो. त्यांना आम्ही MSBT असेल, डिप्लोमा असेल याचा एक लिफलेट देत असतो. त्याचबरोबर त्यांच्या शंका निरसन असतील त्या सगळ्या गोष्टी शंका हे करतो. आणि त्याच विद्यार्थ्यांना या फील्डमध्ये आल्यानंतर आम्ही ज्यावेळेस कॉलेजमध्ये एखादा विद्यार्थी ऍडमिशन घेतो तर त्यांचा आम्ही एक सुंदरसं रोप घेऊन त्यांचं स्वागत देखील करतो. मला थोडक्यात सांगायचं हे की या फील्डकडे बघण्याचा दृष्टिकोन आता बदलणं गरजेचं आहे. आणि रोजगाराची निर्मिती असेल किंवा रोजगार हे सोलापूर शहरातच पाहिजे हा सुद्धा आग्रह सोडणं गरजेचं आहे. आणि पुण्यासारख्या ठिकाणी, मुंबईसारख्या ठिकाणी आमचे कित्येक विद्यार्थी आज परदेशात सुद्धा काम करत आहेत, पण या विद्यार्थ्यांनी आपली मानसिकता बदलली म्हणून आपण तिथपर्यंत पोहोचू शकलो. या पत्रकार परिषदेस हिंदूराव गोरे, अमित बनसोडे, दीपक कात्रे, कुणाल कापरे, वैशाली मोरे हे उपस्थित होते.